ईश्वर कृपी दिसे. पण 18व्या अध्यायामध्ये 51 नंबरची उभी असे न मोडिता दोन्ही आकार घडले एक शरीर या अर्धनारी नटेश्वर कृपी दिसे. इथून स्त्री पुरुष तयार झाला आणि याला काय मिळालं ते पटकन सांगतो. आता इथून वर 5 जण आहे आणि इथून खाली 5 जण आहे. 5 10 आणि मग 11. आता याची नावं लिहून घ्या. आता या 11 जणाला 11 शत्रू आहे. बाहेरचे 5 आतमधले 6. बाहेरचे 5 शब्द रूप रस गंध स्पर्श शत्रू आहे. आजचे 6 कान क्रोध लोभ मत्सर अहंकार. 6 5 11 आणि 11 2 22. या 22 जणांमध्ये सगळ्यात सज्जन गडी हा नाग इनामदार नंबर एक. त्याच्यापेक्षा सज्जन गडी हा कान. पण त्याच्यापेक्षा खतरनाक गडी हा. हा इतका डेंजर आहे महाराज. हे जर एका जागेवर जर उभा राहिलं तर एकटं अख्खं पंढरपूर फिरून येतो. पण याचा असं वैशिष्ट्य आहे, याला जर एखादी गोष्ट जर आवडली तर ती एवढ्यालाही कामाला जमीत आहे. आणि सगळं हलकटकवन सायका त्यात येच हे निघालं फिरायला अख्ख. हा होताच बा बरोबर येणे पाहिली बघ कलवरी याला आवडली बाबा. यांनी लगेच मनाला सांगितलं काय करू काय करू. मन म्हणलं मेसेज कर मेसेज. मनाला केला मेसेज. ही पोरगी होती पागल. त्याला केला याला मिस कॉल. हे होतं कौरक्षेत्राच्या बाहेर. याच्या फोनमध्ये नव्हतं बॅलेज. तिला केला याला मिस कॉल. हे होतं कौरक्षेत्राच्या बाहेर. याच्या फोनमध्ये बॅलेज. त्याच्या भावाना पाहिला नासा एकावला मारा. पोरगी पाहिली डोळ्यानं सल्ला दिला मनानं माल खाल्लाच्या गावानं. आणि माल खाण्याच्या टोळीचा खालणार कोण डोळा. म्हणजे सगळे मिळून झाला संसार. आणि या संसारावरचं प्रेम कमी होईल. पण काय करा Thank you.
Thank you.